नमस्कार, SW मराठीमध्ये आपले स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 6वा स्मृतिदिन. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होत असतात. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या शिवसैनिकांची व्यवस्था करण्यासाठी शिवाजी पार्क परिसर 2 दिवसांपूर्वीच सज्ज करण्यात आलाय. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या राम मंदिराच्या मुद्द्यावर बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी वाळुका शिल्पातून राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून तमाम शिवसैनिकांचे लक्ष वेधण्यात आले आहे. आज इंधनाच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा घट झाली असून पेट्रोलचे दर 19 पैसे तर डिझेलचे दर 20 पैशांनी कमी झाले आहे. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलची प्रतिलिटर किंमत 82 रुपये 42 पैसे तर डिझेलची प्रतिलिटर किंमत 75 रुपये 15 पैसे एवढी झाली. आंध्र प्रदेशमध्ये यापुढे एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी CBIला बोलवण्यात येणार नाही असे आंध्र प्रदेश सरकारने स्पष्ट केले असताना आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा केंद्र सरकारला जोरदार झटका दिला. ममता बॅनर्जींनी CBIची सर्वसाधारण सहमती काढून घेतली आहे. भारतात झालेल्या विश्व चॅम्पियनशिपची सुवर्णपदक विजेता सरिता देवी आणि फॉर्मात असलेली भारतीय बॅथमवेट बॉक्सर मनीषा मौनने शुक्रवारी दिल्ली येथील केडी जाधव सभागृहात शानदार विजय नोंदवत AIBA महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा SW मराठी. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.